हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। माय सेल्फ बुसर विश्वास, लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शिवगाव। माय सब्जेक्ट इज फार्मास्युटिकल ज्यूरिसप्रूडेंस। सो फ्रेंड्स, प्रीवियस सम लेक्चर वी वॉज डिस्कस द चैप्टर दैट इज ड्रग एंड कॉस्मेटिक एक्ट 1940 एंड रूल देयर अंडर 1945। विद्यार्थी मित्रांनो, मागील गेल्या 10 ते 11 लेक्चरपासून आपण ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे 1940 हा ॲक्ट स्टडी करत आहोत। त्यामधील मागील लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं की लेबलिंग ऑफ अँड पॅकेजिंग फॉर द ड्रग्स अदर दॅन होमिओपॅथिक मेडिसिन रूल अंडर 1942 to 1979। त्यानंतर मॅनर ऑफ लेबलिंग असेल, जनरल रिक्वायरमेंट फॉर लेबलिंग, त्यामध्ये जनरल रिक्वायरमेंट काय काय असतील त्या स्टडी केल्या होत्या। त्यामध्ये नेम ऑफ ड्रग, स्टेटमेंट ऑफ नेट कंटेंट, द कंटेंट ऑफ ॲक्टिव इन्ग्रेडियंट एक्सप्रेस इन टर्म ऑफ देअर, मग ते ओरल फॉर्ममध्ये असेल, लिक्विड फॉर्ममध्ये असेल, पॅरेंटलमध्ये असेल, टॅबलेट कॅप्सूल पिल्स असतील। त्यानंतर द नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर, डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर असतील, मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर असेल, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर असेल, डेट ऑफ एक्सपायरी डेट असेल। त्यानंतर लेबलिंग ऑफ मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल। सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द रिमेनिंग पॉइंट्स ऑफ दिस चॅप्टर। फर्स्ट पॉइंट, कॅटेगरीज ऑफ ड्रग्स। विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरीज ऑफ ड्रगमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे आज। त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कॅटेगरीज असू शकतात, त्यामध्ये नार्कोटिक ॲनालिसिक असू शकते, हिप्नोटिक्स, सिडेटिव्स, ट्रँक्युलायझर्स, कॉर्टिकोस्टेरॉइड, हार्मोन्स, हायपोग्लायसेमिक, अँटीमायक्रोबियल्स, अँटी एपिलेप्टिक, अँटी डिप्रेसन, अँटीकोएगुलंट्स, अँटी कॅन्सर ड्रग्स, अँड द ड्रग्स अंडर द शेड्यूल जी, शेड्यूल एच अँड शेड्यूल एक्स। त्याच्यामध्ये कॅटेगरीज दिलेले आहेत त्यांनी। कॅटेगरीमध्ये फर्स्ट आहे नार्कोटिक ॲनालिसिक असेल, हिप्नोटिक सिडेटिव्ह असेल, ट्रँक्युलायझर्स असतील, कॉर्टिकोस्टेरॉइड असतील, हार्मोन्स असतील, हायपोग्लायसेमिक एजंट असतील, त्यानंतर अँटीमायक्रोबियल, अँटी एपिलेप्टिक, अँटी डिप्रेसन, अँटीकोएगुलंट, अँटी कॅन्सर ड्रग्स आणि शेड्यूल जी, शेड्यूल एच आणि शेड्यूल एक्स अंतर्गत येणारी सर्व जी काही ड्रग्ज असतील, जी काही औषधं असतील ती। हाउएव्हर, दिस प्रोव्हिजन शॅल नॉट अप्लाय टू द प्रिपरेशन फॉर ॲनिमल ट्रीटमेंट अँड एक्स्टर्नल यूज। ऑप्थेल्मिक प्रिपरेशन, इअर ड्रॉप्स, स्टराईल सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग अँड पॅरेंटल्स। ह्यामध्ये काय सांगितलं की दिस प्रोव्हिजन्स शॅल नॉट ॲप्लाय टू द प्रिपरेशन फॉर द ॲनिमल ट्रीटमेंट अँड फॉर एक्स्टर्नल यूज। म्हणजे ह्या तरतुदीनुसार काय सांगितलं की त्यांनी जे ॲनिमलसाठी किंवा ॲनिमलच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जाणारे जे औषध आहे किंवा त्यांच्या प्राण्यांच्या उपचारांच्या तयारीसाठी, त्याचबरोबर फॉर एक्स्टर्नल यूज त्याच्या बाह्य वापरासाठी, त्यानंतर ऑप्थेल्मिक प्रिपरेशन असतील जे रिलेटेड टू ऑप्थेल्मिक, नेत्र रोगविषयक प्रिपरेशन असतील, त्यानंतर इअर ड्रॉप्स असतील, स्टराईल सुचर्स असतील आणि सर्जिकल ड्रेसिंग, त्याचबरोबर पॅरेंटल, यांना काय होत नाही, ते लागू होत नाही, त्यांना नॉट ॲप्लाय, त्यांना ॲप्लाय होत नाही। काय ॲप्लाय होत नाही तर दिस प्रोव्हिजन शॅल नॉट ॲप्लाय, हे प्रोव्हिजन कोणत्या कोणत्या याला प्रिपरेशनला ॲप्लाय होत नाही तर प्रिपरेशन फॉर ॲनिमल ट्रीटमेंट अँड एक्स्टर्नल यूज, त्यामध्ये ऑप्थेल्मिक प्रिपरेशन असेल, इअर ड्रॉप असेल, स्टराईल सुचर्स असतील आणि सर्जिकल ड्रेसिंग, त्याचबरोबर पॅरेंटल्स, त्यांना हे ॲप्लाय होत नाही। त्यानंतर नेक्स्ट वन आहे लेबलिंग ऑफ मेडिसिन। लेबलिंग ऑफ मेडिसिन, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट स्टडी करायचा मेडिसिन फॉर इंटरनल यूज। लेबलिंग ऑफ मेडिसिनमध्ये
मेडिसिन फॉर इंटरनल यूज साठी जे मेडिसिन आपण यूज करणार आहोत, इंटरनली जे मेडिसिन आपण घेणार आहोत किंवा यूज करणार आहोत त्यावर लेबलिंगचं मॅनर कशा प्रकारे पाहिजे किंवा त्याची लेबलिंग कशा प्रकारे केली पाहिजे याची या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे ए, इफ इट कंटेन्स सबस्टन्स स्पेसिफाइड इन शेड्यूल जी द वर्ड कॉशन इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन एक्सेप्ट अंडर मेडिकल सुपरविजन शुड बी कॉन्स्पिक्युअसली प्रिंटेड अँड अंडरलाईन. त्यांनी काय सांगितलं की जी फर्स्ट वन काय आहे शेड्यूल जीनुसार किंवा शेड्यूल जीमध्ये निर्दिष्ट केलेल्यानुसार काय सांगितलेलं पाहिजे की हा पदार्थ जो आहे किंवा हा जो ड्रग आहे तो डेंजरस आहे, तो डेंजरस आहे आणि हा जो ड्रग आहे तो वैद्यकीय देखरेखीशिवाय तयार करणे धोकादायक आहे. वैद्यकीय देखरेखीशिवाय तयार करणे धोकादायक आहे हे त्या ठिकाणी त्या लेबलवर काय केलं पाहिजे, प्रिंटेड केलं पाहिजे आणि त्याला अंडरलाईनही असली पाहिजे. फर्स्ट वन त्यांनी काय सांगितलं की मेडिसिनल फॉर इंटरनल यूज, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट सांगितलं इफ इट कंटेन्स सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल जी, शेड्यूल जी नुसार किंवा निर्दिष्ट केलेल्यानुसार जर तुम्ही एखादा ड्रग प्रिपेअर करत असाल तर तो ड्रग काय असतो, डेंजरस असतो. कशासाठी, प्रिपरेशनसाठी. परंतु हा ड्रग वैद्यकीय देखरेखीशिवाय आपण प्रिपेअर करत नाही आणि त्याच्या लेबलवर तसं लिहिलेलं पाहिजे आणि ते प्रिंटेड पाहिजे आणि त्याला अंडरलाईन असणं गरजेचं आहे. इफ कंटेन्स अ सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल एच, शेड्यूल एचमध्ये जे सबस्टन्स येतात ते किंवा शेड्यूल एचमध्ये निर्दिष्ट केलेले जे सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये किंवा लेबलिंग कशी असावी त्याची, तर फर्स्ट पॉइंट सिम्बॉल आर एक्स, आर एक्स मीन्स गॉड ऑफ ज्युपिटर ऑर टेक दो, सुटिक्समध्ये झालेलं असेल. सिम्बॉल आर एक्स कॉन्सिपिक्युअसली डिस्प्लेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर ऑन द लेबल, लेबलच्या डाव्या कोपऱ्यात, लेबलच्या डाव्या कोपऱ्यात सिम्बॉल आर एक्स काय पाहिजे त्या ठिकाणी स्पष्टपणे प्रदर्शित केलेलं पाहिजे, डिस्प्ले केलेलं पाहिजे. नेक्स्ट वन आहे सेकंड द वर्ड शेड्यूल एच ड्रग वॉर्निंग टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर ओनली. आणि शेड्यूल एच अंतर्गत जेवढे ड्रग येतात, शेड्यूल एच अंतर्गत जे ड्रग ड्रग असतील त्याच्यावरती काय पाहिजे, वॉर्निंग पाहिजे की हा ड्रग फक्त किंवा ज्यावेळेस जो रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर आहे त्याने जर प्रेस्क्राईब केलं तरच त्याची तो ड्रग आपण विकू शकतो किंवा सोल्ड करू शकतो. म्हणजे जर डॉक्टरने जर प्रिस्क्रिप्शन दिली त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरने जर शेड्यूल एच अंतर्गत जो ड्रग येत असेल तो ड्रग त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिला असेलच असेल तरच तो ड्रग आपण त्या ठिकाणी विकू शकतो. त्यानंतर सी पॉइंट आहे इट कंटेन्स अ ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल एच अँड कम्स विद इन प्रिव्ह्यू ऑफ डेंजरस ड्रग ॲक्ट 1930, नाऊ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की यात अनुसूची एच प्रमाणे जे इट कंटेन्स ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल एच प्रमाणे त्या ठिकाणी काय सांगितलं की डेंजरस ड्रग ॲक्ट 1930 आणि नाऊ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985. मेडिसिन फॉर इंटरनल यूजमध्ये त्यांनी काय सांगितलं की फर्स्ट पॉईंटमध्ये कॉशन लिहिलेलं पाहिजे शेड्यूल जी अंतर्गत जे ड्रग आहेत त्याच्यानुसार की हा ड्रग वैद्यकीय जो व्यावसायिक आहे किंवा वैद्यकीय जो परवानाधारक आहे त्याला काय म्हणू आपण की
वैद्यकीय देखरेखीखाली त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्याचं लेबलिंगवर काय पाहिजे प्रिंटेड पाहिजे आणि अंडरलाईन पाहिजे. त्यानंतर सिम्बॉल RX डिस्प्लेड केलेलं पाहिजे लेफ्ट कॉर्नरवरती. त्यानंतर जे शेड्यूल H अंतर्गत येणारे ड्रग आहेत ते फक्त प्रिस्क्रिप्शन रेजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरने जर प्रिस्क्राईब केलेले असेल तरच ते विकण्यास विकले जाऊ शकतात, अन्यथा ते विकले जाऊ शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सिम्बॉल NRX. सिम्बॉल NRX नेक्स्ट वन आहे सिम्बॉल NRX कॉन्सपिक्युअसली डिस्प्लेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर ऑफ द लेबल इन रेडिंग. आणि हे काय सिम्बॉल NRX जे आहे ते डिस्प्लेड केलेलं पाहिजे लेफ्ट कॉर्नरमध्ये. आणि त्याची प्रिंटिंग कोणत्या इंकमध्ये केलेलं पाहिजे तर रेड इंकमध्ये त्या ठिकाणी त्याची प्रिंटिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेड्यूल H ड्रग वॉर्निंग. शेड्यूल H ड्रग अंतर्गत जे येणारे ड्रग आहेत त्याच्या लेबलवरती वॉर्निंग काय केलेलं पाहिजे टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर ओनली. आणि हे फक्त रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन असेल तरच ते आपण विकू शकतो किंवा सोल्ड करू शकतो. त्यानंतर इफ इट कंटेन अ सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल X. इफ इट कंटेन्स जर शेड्यूल X निर्दिष्ट केलेले ड्रग असतील किंवा पदार्थ असतील त्यानुसार त्याच्यामध्ये काय लेबलिंग पाहिजे किंवा त्याच्यावर लेबलिंग काय पाहिजे. सिम्बॉल XRX इन रेड कॉन्सपिक्युअसली डिस्प्लेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर ऑन द लेबल. आणि लेफ्ट टॉप कॉर्नरवरती काय पाहिजे XRX हे इंडिकेट केलेलं पाहिजे लेफ्ट टॉप कॉर्नर पाहिजे. देन द वर्ड शेड्यूल X ड्रग्स वॉर्निंग टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर. आणि शेड्यूल X ड्रग हा जो शब्द आहे फक्त किंवा हे जे ड्रग आहेत नोंदणीकृत जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत म्हणजे रजिस्टर्ड मेडिसिनल जो प्रॅक्टिशनर आहे त्याच्या प्रिस्क्रिप्शनवरच किरकोळ विक्री करायचा इशारा त्या ठिकाणी दिलेला असतो. त्या ठिकाणी रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप जर त्यानं प्रिस्क्राईब केलेलं असेल शेड्यूल X ड्रग तरच आपण ते त्या ठिकाणी विकू शकतो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे द कंटेनर ऑफ अँड लोशन लिनेमेंट लिक्विड अँटीसेप्टिक ऑर अदर लिक्विड मेडिसिन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन. आणि जर कंटेन लोशन असेल लिनिमेंट असेल लिक्विड अँटीसेप्टिक असेल आणि अदर मेडिसिन असेल कशासाठी एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी. आणि एक्सटर्नली यूज करण्यासाठी जर लिनिमेंट असेल लोशन असेल लिक्विड असेल अँटीसेप्टिक असेल आणि किंवा अदर लिक्विड मेडिसिन असेल तर त्याच्यावरती काय पाहिजे द वर्ड्स इन कॅपिटल फॉर एक्सटर्नल यूज ओनली. आणि त्या लेबलवरती काय इंडिकेट केलेलं पाहिजे कॅपिटल वर्ड्समध्ये की हे जे लोशन आहे हे जे लिनिमेंट आहे लिक्विड अँटीसेप्टिक आहे किंवा अदर लिक्विड मेडिसिन आहे हे फक्त एक्सटर्नल यूजसाठी आहे आणि याचा फक्त तुम्ही एक्सटर्नली यूज करू शकता हे कॅपिटल वर्ड्समध्ये त्या ठिकाणी त्या लेबलवर इंडिकेट केलं पाहिजे द वर्ड्स इन कॅपिटल फॉर एक्सटर्नल यूज ओनली. देन थर्ड वन आहे मेडिसिन फॉर ट्रीटमेंट ऑफ ह्युमन एलिमेंट्स कंटेनिंग इंडस्ट्रियल मिथायलेटेड स्पिरिट शॅल बी इंडिकेटेड द फॅक्ट ऑन लेबल अँड लेबल विथ वर्ड्स फॉर एक्सटर्नल यूज. आणि मेडिसिन जे असेल ट्रीटमेंट ऑफ ह्युमन एलिमेंट कंटेनिंग इंडस्ट्रियल मिथायलेटेड स्पिरिट जे असेल त्याच्यावरती काय इंडिकेट केलं पाहिजे त्या लेबलवरती तर हे फक्त एक्सटर्नल यूजसाठी आहे हे त्या ठिकाणी इंडिकेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर फोर्थ वन आहे सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल X इन बल्क फॉर्म सिम्बॉल XRX इन रेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर. सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल X
इन बल्ब फ्रॉम सिंबल XRX इन रेड ऑन लेफ्ट टॉप कॉर्नर आणि जे शेड्यूल एक्स अंतर्गत जे सबस्टन्सेस असतील किंवा जे ड्रग असतील त्यांच्या जे प्रिपरेशन असेल त्या प्रिपरेशनच्या लेबलवरती XRX हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल प्रिंट केलेलं पाहिजे कशामध्ये रेड कलरमध्ये किंवा XRX इन रेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर हे डाव्या साईडला लेफ्ट टॉप कॉर्नरमध्ये देन फिफ्थ पॉइंट पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन कंटेनिंग व्हिटॅमिन्स द वर्ड्स इंडिकेटिंग वेदर फॉर फर्स्ट फॉर थेरापेटिक यूज सेकंड फॉर प्रोफिलॅक्टिक यूज थर्ड फॉर पेडियाट्रिक यूज बी एज ऑफ द चाइल्ड और इन्फंट फॉर हूज यूज इट इज मिंट पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन कंटेनिंग त्यामध्ये ज्यामध्ये व्हिटॅमिन्स द वर्ड्स इंडिकेटिंग वेदर फॉर त्याच्यामध्ये त्याच्यावर लेबलवर पाहिजे की फॉर थेरापेटिक यूजसाठी आहे की फॉर प्रोफिलॅक्टिक यूजसाठी आहे किंवा पेडियाट्रिक यूजसाठी आहे त्याचबरोबर त्याचं जे चाइल्डचं एज असेल किंवा इन्फंटचं एज हूज यूज इट इज मिंट देन सिक्स पॉईंट नॉन स्टराईल सर्जिकल लिगेचर्स अँड सुचर्स नॉन स्टराईल सर्जिकल लिगेचर्स आणि सुचर्स जर असेल त्यावरती लेबलिंग कशाप्रकारे पाहिजे द वर्ड्स इन अ कॉन्सिक्युएशन मॅनर अँड इन अ इडिलेबल रेड इंक नॉन स्टराईल सर्जिकल लिगेचर्स ऑर सुचर्स not to be used for operation upon the human body unless efficiently sterilized ani tyachyavarti inedible red ink ne kay print kelel pahije tya label varti ki non sterile surgical ligature je asel kiwa sutures asel tyas barobar not to be used he apan use karu shakat nahi operation upon the human body unless efficiently it is sterilize then 7 patent and proprietary medicine tyachyamade name and addresses of the manufacturer cha naav asna garjeche aahe tyas barobar tya manufacturer cha address asna manufacturing ji company asel kiwa manufacturer jo koni manufacturer asel tyacha naav tyas barobar address tya thikani asna garjeche aahe tyanantar true formula or list of ingredient printed in the indelible ink on outer label of every package ani jo formula asel jo kai preparation asel preparation madhe jo kai formula use kelela asel kiwa je kai ingredient tya thikani tya preparation to te preparation prepare karnyasathi use kelela asel te sarv ingredient kiwa to formula त्या जो लेबल आहे त्या प्रिपरेशनचं जे लेबल आहे त्या लेबलवरती तो फॉर्म्युला त्याचबरोबर लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट किंवा त्या प्रिपरेशनमध्ये जे काही इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत त्या इन्ग्रेडियंटची लिस्ट त्या लेबलवरती प्रिंट करणं गरजेचं आहे 8 फार्माकोपिया अँड अदर ऑफिशियल ड्रग्स नेम ऑर सिनोनेम ॲज अ स्पेसिफाईड इन द फार्माकोपिया followed by abbreviation recognize LP BP BPC etc as the case may be indicating that the drug is accordance with standard set out in such pharmacopoeia then ophthalmic preparation 9th one ophthalmic preparation schedule FF First, ophthalmic solution and suspension. The following additional particulars shall be shown on the label of container. आणि जे ऑप्थेल्मिक प्रिपरेशन आहे किंवा ऑप्थेल्मिक सोल्युशन आणि सस्पेन्शन जे असतील त्याच्यावरती जे फॉलोईंग ॲडिशनल पर्टिक्युलर्स आहेत ते त्या लेबलवरती किंवा कंटेनरवरती शो करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे द स्टेटमेंट यूज द सोल्युशन
विद इन वन मंथ आफ्टर ओपनिंग द कंटेनर आणि ज्यावेळेस ते ऑप्थेल्मिक किंवा सस्पेन्शन असेल ते तुम्ही यूजिंगसाठी ओपन करतात त्यावेळेस विद इन मंथमध्ये ते यूज करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह यूज आणि त्या प्रिपरेशनमध्ये त्या प्रिपरेशनचं नाव किंवा त्या प्रिपरेशनमध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह यूज केलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी त्या लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं आहे त्या प्रिझर्वेटिव्हचे नाव. त्यानंतर द वर्ड्स नॉट फॉर इंजेक्शन, नॉट फॉर इंजेक्शन हे त्या ठिकाणी त्या लेबलवर मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्पेशल इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग स्टोरेज कंडिशन त्या ठिकाणी त्या लेबलवर मेन्शन करणं गरजेचं आहे. कोणत्या कंडिशनमध्ये तो ऑप्थेल्मिक प्रिपरेशन किंवा सस्पेन्शन आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर वॉर्निंग, इफ इरिटेशन परसिस्ट ऑर इन्क्रीजेस डिस्कंटिन्यू द यूज अँड कन्सल्ट फिजिशियन. आणि वॉर्निंग काय दिली पाहिजे त्या ऑप्थेल्मिक प्रिपरेशनवरती, जर इरिटेशन कॉज होत असेल ते प्रिपरेशन यूज केल्यानंतर जो कोणी पेशंट असेल त्याला इरिटेशन इन्क्रीज होत असेल किंवा इरिटेशन त्या ठिकाणी येत असेल तर त्वरित फिजिशियनशी कन्सल्ट करावं त्या कंडिशनशी. त्यानंतर डू नॉट टच द ड्रॉपर टिप ऑर द अदर डिस्पेन्सिंग टिप टू एनी सरफेस सिन्स दिस मे कंटॅमिनेटेड सोल्युशन. आणि ज्यावेळेस ते प्रिपरेशन तुम्ही यूज करता ऑप्थेल्मिक प्रिपरेशन ओपन केल्यानंतर त्याच्या टिपला टच करू नये जेणेकरून ते सोल्युशन कंटॅमिनेट होणार नाही. ऑप्थेल्मिक ऑइंटमेंट सेकंड वन आहे ऑप्थेल्मिक ऑइंटमेंट, त्याच्यामध्ये त्याच्या लेबलवरती काय इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत तर फर्स्ट वन आहे स्पेशल इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द स्टोरेज कंडिशनची स्पेशल इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि वॉर्निंग काय दिली पाहिजे की इफ इरिटेशन परसिस्ट ऑर इन्क्रीज, जर इरिटेशन तुम्हाला ते ऑप्थेल्मिक ऑइंटमेंट घेतल्यानंतर इरिटेशन होत असेल किंवा इरिटेशन कॉज होत असेल तर तुम्ही तुमच्या फिजिशियनशी ते कन्सल्ट करू शकता. ते 10th मेडिसिन मेड अप रेडी फॉर ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल, त्याच्यावरती काय लेबलिंग पाहिजे, द वर्ड्स नॉट फॉर ह्युमन यूज. आणि जर ते ॲनिमलचे प्रिपरेशन असेल किंवा ॲनिमलसाठी यूज करण्यासाठी प्रिपरेशन मेडिसिन असतील तर त्या मेडिसिनवरती लेबलवरती हे प्रिपरेशन ह्युमन यूजसाठी नाही आणि हे प्रिपरेशन फक्त ॲनिमल यूजसाठी आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे. द वर्ड्स नॉट फॉर ह्युमन यूज, फॉर ॲनिमल ट्रीटमेंट ओनली. देन सेकंड वन सिम्बॉल डिपिक्टिंग द हेड ऑफ डोमेस्टिक ॲनिमल. देन 11th आहे डिसइन्फेक्टन, शेड्यूल ओ अंतर्गत येणारे ड्रग त्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये काय पाहिजे तर नेम ऑफ द प्रोडक्ट अँड नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द मॅन्युफॅक्चर, त्या प्रोडक्टचं नाव, तो प्रोडक्ट कोणी मॅन्युफॅक्चर केला, त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं नाव आणि त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा ॲड्रेस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रेड टाईप RW कोइफिशियंट ऑफ द प्रोडक्ट, त्याचा ग्रेड त्याचा टाईप RW कोइफिशियंट असेल त्या प्रोडक्टचा. त्यानंतर डेट ऑफ मॅन्युफॅक्चर अँड डेट बिफोर विच इट शूड बी यूज, आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची क्वांटिटी किती आहे ती मेन्शन करणं गरजेचं आहे आणि मेथड ऑफ यूज, त्याच्या युजेस कसं केलं पाहिजे किंवा त्याच्या युजेसचा मेथड. देन नेक्स्ट वन आहे कलर्ड मेडिसिन, 12th पॉईंट आहे कलर्ड मेडिसिन. कलर्ड मेडिसिनमध्ये कॉमन नेम ऑफ द कलर्ड यूज शाल बी डिस्प्लेड ऑन द लेबल, आणि जो कलर्ड त्या ठिकाणी यूज केलेला आहे त्याचं कॉमन नेम त्या ठिकाणी डिस्प्ले करणं गरजेचं आहे त्या लेबलवरती. देन 13 लेबलिंग ऑफ व्हॅक्सिनवरती लेबलिंग कशाप्रकारे केली जावी याचं इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे ॲज पर द रूल्स, आणि शेड्यूल F1 अंतर्गत येणारे ड्रग आहे. द लेबल ऑन द कंटेनर शाल डिस्प्ले द नेम ऑफ व्हॅक्सिन, प्रॉपर नेम व्हॅक्सिनचं त्या ठिकाणी डिस्प्ले करणं गरजेचं आहे. त्यानंतर बॅच नंबर किंवा लॉट नंबर त्या ठिकाणी
त्या लेबलवरती डिस्प्ले करणं गरजेचं आहे. त्यानंतर द टोटल नंबर ऑफ डोस इन द कंटेनर ऑर कंटेंट्स इन मिलीमीटर, आणि टोटल नंबर ऑफ डोस किती आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ड्रगची पोटेन्सी, देन एक्सपायरी डेट इत्यादी बाबीचा समावेश व्हॅक्सिनच्या लेबलिंगमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, इन ॲडिशन ऑफ अबाव इन्फॉर्मेशन द लेबल ऑन पॅकेज शाल हाऊ, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर नेम असेल, कंटेंट इन मिलीमीटर किंवा डोसेस असतील, त्याचा बॅच नंबर असेल, देन नेम अँड ॲड्रेसेस ऑफ मॅन्युफॅक्चर, मॅन्युफॅक्चररचा नाव आणि त्याचा ॲड्रेस, त्याचा मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, त्याचबरोबर डेट ऑफ एक्सपायरी आणि त्याची स्टोरेज कंडिशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर लेबलिंग ऑफ मेडिसिन मिंट फॉर एक्सपोर्ट हा जो पॉईंट आहे, त्याच्यामध्ये लेबल ऑर द पॅकेजेस ऑर कंटेनर ऑफ ड्रग फॉर एक्सपोर्ट शाल बी ॲडॅप्टेड टू मीट द स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ द लॉ ऑफ कंट्री टू विच द ड्रग इज टू बी एक्सपोर्टेड, आणि जे ड्रग आपण एक्सपोर्ट करणार आहोत त्याच्यावरती लेबलिंग कशाप्रकारे पाहिजे किंवा कशा कोणत्या मॅनरमध्ये त्याची लेबलिंग करणं गरजेचं आहे. द फॉलोइंग पर्टिक्युलर शाल बी ॲपिअर ऑन द लेबल ऑफ कंटेनर ऑफ मेडिसिन मिंट फॉर एक्सटर, आणि फॉलोइंग मॅनरमध्ये किंवा फॉलोइंग पर्टिक्युलर्समध्ये जे आपण एक्सपोर्ट करणारे ड्रग आहेत त्याचे लेबलिंग असणं गरजेचं आहे. त्या लेबलवरती काय पाहिजे तर त्या ड्रगचं नाव पाहिजे, प्रामुख्याने नेम ऑफ द ड्रग त्या ड्रगचं नाव असणं गरजेचं आहे. देन सेकंड वन काय पाहिजे तर नेम ॲड्रेसेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर, आणि जी कंपनी ते मॅन्युफॅक्चरिंग करते त्या मॅन्युफॅक्चररचं नाव, त्याचा ड्रग, त्याचा ॲड्रेस आणि त्याचा मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर जो काही असेल तो त्या ठिकाणी मेन्शन करण्याचं कारण, त्याचबरोबर त्याचा बॅच नंबर किंवा त्याचा लॉट नंबर आणि त्या ड्रगची एक्सपायरी डेट काय असेल ती. देन लेबलिंग ऑफ मेडिसिन डिस्पेन्स ऑन प्रिस्क्रिप्शन ऑफ रेजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर, आणि जे रेजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शननुसार आपण डिस्पेन्स करणारे ड्रग आहेत त्या ड्रगवरती लेबलिंग कशाप्रकारे पाहिजे ती स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये मेडिसिन सप्लाईड अगेन्स्ट द प्रिस्क्रिप्शन, अगेन्स्ट द प्रिस्क्रिप्शन ऑफ रेजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर शॅल बी लेबल ऑन फॉलोइंग पर्टिक्युलर्स, त्याच्यामध्ये काय पाहिजे नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द सप्लायर, त्या सप्लायरचं नाव आणि ॲड्रेस, नेम ऑफ द पेशंट अँड क्वांटिटी ऑफ मेडिसिन, त्या ड्रग त्या पेशंटचं नाव आणि क्वांटिटी, मेडिसिनची क्वांटिटी किती प्रेस्क्राईब केली ते, सिरियल नंबर ऑफ अँड एंट्री इन द प्रिस्क्रिप्शन रजिस्टर, आणि प्रिस्क्रिप्शन रजिस्टरमध्ये सिरियल नंबर त्या ठिकाणी एंट्री करणं गरजेचं आहे. त्यानंतर डोस इफ द मेडिसिन इज यूज फॉर ऑर इज फॉर इंटरनल यूज, आणि इंटरनल यूजसाठी जर मेडिसिन दिलेलं असेल तर त्याचा डोस किती ते पण मेन्शन करणं गरजेचं आहे. द वर्ड्स फॉर एक्सटर्नल यूज ओनली इफ द मेडिसिन इज फॉर द एक्सटर्नल ॲप्लिकेशन, आणि जर मेडिसिन एक्सटर्नल यूजसाठी दिलेलं असेल तर हे मेडिसिन फक्त एक्सटर्नली यूज करा किंवा फॉर एक्सटर्नल यूज ओनली असं त्या ठिकाणी त्या लेवलवर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅकेजिंग ऑफ ड्रग्स, नेक्स्ट पॉईंट आहे पॅकेजिंग ऑफ ड्रग, द पॅक साईज ऑफ ड्रग फॉर रिटेल सेल शॅल बी ॲज प्रेस्क्राईब इन द शेड्यूल P1, इन केस ऑफ ड्रग नॉट कवर्ड अंडर द शेड्यूल P1 द पॅक साईज शॅल बी फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टॅबलेट ऑर कॅप्सूल इन्क्लुडिंग कोटेड टॅबलेट्स, इफ द नंबर ऑफ टॅबलेट्स ऑर कॅप्सूल्स टू बी पॅक इन लेस दॅन 10 द पॅक साईज शॅल बी इंटेग्रल नंबर, जर लेस दॅन 10 पॅक्स असेल तर पॅक साईज काय असेल इंटेग्रल नंबर, फॉर नंबर अबाउट 10 आणि जर 10 जास्त पॅक साईज असेल तर इट कंटेन किंवा पॅक साईज शॅल बी कंटेन मल्टिपल ऑफ 5. देन सेकंड वन आहे लिक्विड ओरल प्रिपरेशन जर असेल तर 30 ml फॉर पेडियाट्रिक प्रिपरेशन, 60 ml, 100 ml, 200 ml आणि 450 ml. देन पेडियाट्रिक ओरल ड्रॉप्स, त्याच्यामध्ये काय असेल 5 ml असेल, 10 ml असेल किंवा 15 ml त्याची पॅक साईज असेल.
आय इयर आणि नझल ड्रॉप त्याची पॅकिंग साईज 3 ml असेल, 5 ml आणि 10 ml. आणि आय ऑइंटमेंटची पॅक साईज किती असेल? 3 ग्राम, 5 ग्राम किंवा 10 ग्राम याच्या पॅकिंग साईज असेल. थँक्यू एवरीवन. रिमेनिंग पॉईंट ऑफ दिस चॅप्टर विल बी स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू अगेन.